मते वाढविण्यासाठी भाजपाचे बूथ विजय अभियान, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांची पत्रपरिषदेत माहिती. भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभर 3 एप्रिलपासून 6 दिवसीय बूथ विजय अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी धुळ्यात गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत दिली. 6 दिवसीय बूथ विजय अभियानाअंतर्गत झालेल्या पत्रकार परिषदेला पेशकार यांच्यासह भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ता श्यामसुंदर पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जीवन शेंडगे, जितेंद्र बंब, भाजयुमेचे महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी आदी उपस्थित होते. यावेळी प्रदीप पेशकार म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 400 पारचं ध्येय ठरविलं आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना प्रत्येक बूथवर गतवेळीच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचं मताधिक्य वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचं प्रतिपादन प्रदीप पेशकार यांनी केलं. बूथ विजय अभियानाअंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष निश्चित केलं असून प्रत्येक बूथवर या 6 दिवसात विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत, अशी माहिती प्रदीप पेशकार यांनी दिली. घरोघरी पत्रके पोहोचून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनांवर स्टिकर्स लावणे, लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबविले जातील. युवावर्ग, महिला असे समाजातील विविध घटकांसाठी 5 समूह बैठकाही घेण्यात येतील. भाजपविरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचं कार्य योजना पोहोचून भाजपला मत देण्यासाठी त्यांचं मन वळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येईल. बूथ समिती व 50 प्रमुखांची नियुक्ती तसेच 100 हून अधिक जणांचा व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते व 50 प्रमुखांचं संमेलन घेण्यात येणार असून संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा, तसेच मागच्या 3 निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. संमेलनामध्ये बूथ समिती व 50 प्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चा होईल, असंही पेशकार यांनी नमूद केलं. पत्रकारांच्या प्रश्नांना देखील प्रदीप पेशकार यांनी उत्तरे दिली. जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि येणाऱ्या सुरुवातीच्या निवडणुकीच्या दमदमीच्या कार्यकाळामध्ये 3 एप्रिल म्हणजे कालपासून बूथ विजय अभियान अशा प्रकारचं अभियान केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण भारतभर सुरू केलेलं आहे. त्याची महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये अंमलबजावणी व्हावी आणि ती योग्य रीतीने आपल्यापर्यंत आणि आपल्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचावी हा या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत सर्व बूथ प्रमुख आणि बूथ सेवकांचे कार्यकर्ते विशेषतः 50 प्रमुख प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत जातील. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावणे, त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये मोदीजींचा नमस्कार सांगणे अशा प्रकारची रचना यामध्ये आहे. प्रत्येक लाभार्थीला संपर्क करून माननीय मोदी सरकारमध्ये काय लाभ झाला आणि आणखीन काय त्यांचे म्हणणं आहे हे ऐकून घेणे अशा प्रकारचं काम आमचे बूथ लेवलचे कार्यकर्ते सर्व करणार आहेत. आणि मोदीजींचा नमस्कार सांगताना प्रत्येक घरावर लाभार्थी असेल किंवा मोदीजींचा नमस्कार असेल ते भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ स्टिकर लावणे अशा प्रकारचं अभियान धुळे शहरात सुद्धा सुरू होत आहे. माननीय अध्यक्ष गजेंद्रजी आंबळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ हे सगळं अभियान धुळे शहरात जिल्ह्यात हे राबवण्यात येणार आहे आणि या अभियानाच्या अंतर्गत 370 मतं प्रत्येक बूथवर वाढावेत असा संकल्प अध्यक्षांनी आणि संपूर्ण कार्यकर्त्यांनी केलेला आहे. या 370 मतांच्या प्रत्येक बूथवरच्या वाढीनुसार या शहरामधूनच उमेदवारांना म्हणजेच डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांना 1 लाखाचा भरघोस लीड द्यावा अशा प्रकारचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तो आपल्यामार्फत जनतेपर्यंतही पोहोचावा एवढंच मी आपल्याला विनंती करतो. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळ्यात जेल रोड देव हॉस्टेलच्या जागेवर
5 ते 12 एप्रिल दरम्यान होणाऱ्या भीम महोत्सव 2024 ची तयारी पूर्ण. केंद्र सरकार नोंदणीकृत खान्देश बाजार या संस्थेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीचं औचित्य साधून धुळे शहरात भीम महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं आहे. खान्देश बाजारचे संस्थापक महेंद्र शिरसाट यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा भीम महोत्सव धुळे शहरातील जेल रोड लगतच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील लक्ष्मीबाई देव हॉस्टेलच्या खुल्या जागेवर दिनांक 5 ते 12 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी 4 ते 12 वाजेदरम्यान होणार आहे. हा भीम महोत्सव सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुला असेल. या महोत्सवात अनेक कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांसह विविध घरगुती वापराच्या शोभेच्या गृहोपयोगी वस्तूंबरोबरच भरपूर उत्पादनांच्या स्टॉल्सवर खरेदीची संधी एकाच छताखाली उपलब्ध असेल. विविध प्रकाशन संस्थांचे पुस्तक विक्रीचे स्टॉल्सही असतील. त्याचबरोबर रेडीमेड कपडे, 14 एप्रिलसाठीचे निळे झेंडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा खरेदीच्या भरपूर व्हरायटीज असतील. भीम महोत्सवात येणाऱ्या नागरिकांसाठी खाना खजानाची मेजवानी देखील देण्यात आली आहे. विविध लज्जतदार चटपटीत चविष्ट खाद्यपदार्थांसह अस्सल गावरान खानदेशी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. याचबरोबर बच्चे कंपनीसाठी विविध आकारातील पाळणे, जम्पिंग, झुले, ट्रेन इत्यादी साधने असल्यानं मज्जाच मज्जा असेल. एकंदरीतच हा भीम महोत्सव धुळेकरांसाठी यात्राच ठरणार आहे. या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता उद्घाटन होईल. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खान्देश बाजारचे संस्थापक महेंद्र शिरसाट, CEO शरद वेंदे, मार्केटिंग ऑफिसर सिद्धांत बागुल यांच्यासह कोर कमिटी प्रयत्नशील आहे. मी महेंद्र शिरसाट, सर्व धुळेकर वासियांना सप्रेम जय भीम. येत्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही खास खान्देश बाजारतर्फे भीम महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. हा भीम महोत्सव हा फार आगळावेगळा आहे. हा उत्तर महाराष्ट्रात प्रथमच भरत आहे आणि विशेष या भीम महोत्सवामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत, जेणेकरून महिला वर्ग असेल, युवक वर्ग असेल, युवती असेल यांना सर्व प्रकारच्या खरेदी करता येतील. याच्यामध्ये लेडीज वेअर आहे, जेंट्स वेअर आहे, तसेच वैचारिक अभ्यासासाठी असलेली सर्व प्रकारची पुस्तकंसुद्धा इथे लावण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो, सांगण्यात आनंद असा वाटतो की वैचारिक याच्याबरोबर आम्ही लहान बच्चे कंपनीसाठी खास करून मागे पहा की पाळणे, विविध प्रकारचे गेम झोन्स, जॉगिंग ट्रॅकपासून विविध प्रकारचे आम्ही स्टॉल्स पण आपलं पाळणे आणलेले आहेत. तसेच खाना खजानामध्ये खान्देशची खास करून पुरणपोळी असेल किंवा खुडा भाकर असेल, भरीत भाकर असेल, अशा पद्धतीने विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले. तर धुळेकरांना एक नम्र विनंती, अशा अभिनव प्रकल्प प्रोजेक्टला, या भीम महोत्सवाला आपण जर उपस्थित राहिली, दाखवली तर खूपच मला आनंद होईल असं मला वाटतं. हा भीम महोत्सव उद्यापासून 5 एप्रिल ते 11 एप्रिल हा 7 दिवसांचा रोज सायंकाळी संध्याकाळी 4 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत भीम महोत्सव होणार आहे. आणि त्या दरम्यानमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, उदाहरणार्थ ऐरणी कवी संमेलन असेल किंवा विविध प्रकारचे जलसा असेल, लहान मुलांचे काही कार्यक्रम असतील, अशा प्रकारे हा विविध प्रकारचा नाट्यमय कार्यक्रम होणार आहे असं मला वाटतं. आणि धुळेकरांनी नक्की भेट द्यावी आणि या महोत्सवाचा आनंद लुटावा. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेत धुळ्याच्या कवयित्री प्रणाली मराठे यांच्या कवितेला पुण्यात पारितोषिक प्राप्त. भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेत धुळ्याच्या कवयित्री प्रणाली मराठे यांच्या कवितेला पुण्यात पारितोषिक प्राप्त झालं. समारंभपूर्वक प्रणाली मराठे यांना मान्यवरांच्या हस्ते कवितेचा उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. भिडेवाड्याचा मूळ इतिहास पुढील पिढीसाठी कविता लेखनाच्या माध्यमातून जतन करून ठेवणं आवश्यक व महत्त्वाचं आहे. हे ऐतिहासिक कार्य भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांनी भिडेवाडा बोलला आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेच्या माध्यमातून केल्यामुळे भिडेवाडा काव्यलेखन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित भिडेवाडा बोलला आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेच्या पारित वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भिडेवाडाकार विजय वडवेराव यांची कविता अभ्यासक्रमात असायला हवी असं प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केलं. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी मभा चव्हाण, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे संचालक MD कदम तर अध्यक्षस्थानी कवी विजय वडवेराव होते.
सोहळ्याला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, गुजरात, सिलवासा येथील साहित्यिक उपस्थित होते. अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, दुबई, अबुधाबीसह देश विदेशातील 600 कवींनी आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यावेळी प्रत्यक्ष भिडेवाड्यात 13 जुलै 2015 रोजी संपन्न झालेल्या एकमेव ऐतिहासिक भिडेवाडा कवी संमेलनात सहभागी कवींचा सन्मान कवी मभा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच भिडेवाडा मुक्ती चळवळीत योगदान असणाऱ्या दादासाहेब सोनवणे, अहिल्याबाई कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचलन बेळगाव येथील शिक्षक कवयित्री स्नेहल पोटे व सुरत येथील शिक्षक कवयित्री मीनाक्षी जगताप यांनी केलं. या आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धा विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक डॉक्टर कविता मुरुमकर सोलापूर, द्वितीय क्रमांक डॉक्टर वैशाली शेंडगे सांगली, तृतीय क्रमांक प्राध्यापिका माया मुळे धाराशिव, उत्तेजनार्थ प्रभाकर दुर्गे गडचिरोली, स्नेहल पोटे बेळगाव, मीनाक्षी जगताप सुरत, मनीषा पाटील केरळ, अनुपमा नाईक गोवा, आनंद ढाले सिलवासा, धनश्री ठाकरे अमेरिका, आनंद भोसले लंडन, क्षमा सावंत स्वीडन, मनोज भारशंकर अबुधाबी, डॉक्टर स्नेहल कुलकर्णी कोल्हापूर, प्रणाली मराठे धुळे, वंदना केंद्रे लातूर, पल्लवी उमरे मुंबई, ऋषल चव्हाण पुणे यांच्या कवितांना पारितोषिके मिळाली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. पोलीस खात्याने जिल्ह्यात 3 एप्रिल रोजी अचानक राबविलेल्या नाकाबंदी मोहिमेतून धडक कारवाई. दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते रात्री 9:30 वाजेदरम्यान धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अचानकपणे खास नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान धुळे शहरासह जिल्ह्यातील 12 पत्थर, गिंदोडिया चौक, वीर सावरकर पुतळा, वलवाडी, टी पॉईंट, लोकमान्य हॉस्पिटल, चाळीसगाव चौफुली, लळिंग टोलनाका, अमळनेर फागणे फाटा, आर्वी चौफुली, साक्री पोलीस ठाण्यासमोर, कोंडाईबारी, खुडाने चौफुली, सामोडा चौफुली, सटाणा टी पॉईंट, सोनगीर पाठा, करवंद नाका, गुजराती कॉम्प्लेक्स, बेटावत चौफुली, नंदुरबार चौफुली, चैनी रोड, पाटण चौफुली, चिमठाने चौफुली, चोपडा फाटा, पळासनेर नाका, RTO चेकपोस्ट अशा एकूण 24 ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून 685 वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये 146 केसेस करण्यात आल्या असून 30,800 रुपये दंड वसूल करण्यात आला. यामध्ये मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या 14 वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस करण्यात आल्या.